वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भाष्यं वामकरे निधाय परतश्चिन्मुद्रया बोधितम् प्राकुंडी वरदंडशिष्य सजितं पद्मासनस्थं विभुं भाले भस्मधरं सुधाकर विभं रुद्राक्षहारांगले श्रीमच्छंकर पूज्य पाद मनिषं ध्यायाम्यहं सद्गुरुं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। गत 2 दिवसापासून श्रीमद शंकराचार्यांच्या जीवनाविषयी यथामती यथाशक्य ऐकण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। काल भगवान शंकराचार्य यांना वाढवून 16 वर्ष मिळाली हा उल्लेख आपण शेवटी केलेला होता। स्वतः व्यासांनी त्यांना सांगितलं की आम्ही 16 वर्ष अजून तुम्हाला जास्तीचे देत आहोत, त्या 16 वर्षामध्ये तुम्हाला या भाष्याचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे। आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये 3 परंपरा मानलेल्या आहेत, ऋषी परंपरा, आचार्य परंपरा आणि संत परंपरा। ऋषी कोणाला म्हणायचं? ऋषीर दर्शना, ज्याला दर्शन होतं, वेद ऋचा ज्याला दिसतात त्यांना म्हणायचं ऋषी। जे आपल्या तपाच्या साह्याने आपल्या परिश्रमाच्या साह्याने वेदांना हुडकतात आणि समाजासाठी भूतलावर आणतात त्यांना म्हणायचं ऋषी। आपल्याला परिचित असलेला श्री गायत्री मंत्र की ज्याला आपण वेदमाता म्हणतो तो विश्वामित्र नावाच्या ऋषींनी शोधलेला आहे। आणि म्हणून प्रत्येक मंत्र म्हणत असताना ऋषी, देवता आणि छंद या 3 याचा उल्लेख करावा अशा प्रकारचं शास्त्र आहे। आणि म्हणून गायत्री मंत्राचे विश्वामित्र सविता गायत्री, विश्वामित्र हे ऋषी, सविता ही देवता आणि गायत्री हा छंद, ऋषिदैवत छंद। एतद विहीन मंत्रांचा विनियोग हा चांगला सांगितलेला नाही या शास्त्रकारांनी। हे मी यासाठी सांगतोय, आपल्यातली ऋषी परंपरा आहे, मग त्यात वसिष्ठ आहेत, मग त्या प्रत्येक ऋषींचं मंडल आहे आपल्या संहितेमध्ये, कक्षीवान आहे, अनेक ऋषी आहेत, भरद्वाज आहे, वेद त्यांनी तपश्चर्याने आणि परिश्रमपूर्वक या पृथ्वी तलावर आणले म्हणून त्यांना ऋषी म्हणतात। दुसरी परंपरा आचार्य परंपरा,
आचिनोतिच शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयं आचरते यस्तु स आचार्य प्रकीर्तितः। जो शास्त्रार्थ एकत्रित करतो, लोकांच्या त्याची प्रतिष्ठापना करतो आणि त्याप्रमाणे स्वतः जो वागतो त्याला म्हणायचं आचार्य। त्यात शंकराचार्य असतील, मध्वाचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, हे सगळे आचार्य आहेत। यांनी शास्त्रांचे अर्थ एकत्रित केले, त्यांची संगती लावली, स्वतः त्याप्रमाणे वागले, लोकांना त्याप्रमाणे त्यांनी वागायला लावलं, म्हणून त्यांना आचार्य अशा प्रकारची संज्ञा। आणि तिसरी परंपरा आहे संत परंपरा। संतांच्या जीवनात उपदेशापेक्षा सुद्धा आचरणाला जास्त महत्व आहे। संतो दिशंती चक्षुंषी बहिरर्क समुत्थित, श्रीमद भागवत एकादश स्कंध आपल्याला सांगतात। संत कोणाला म्हणायचं? जे दिशा दाखवतात त्यांना म्हणायचं संत। काय मानू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, संतांनी स्वतः म्हणून ठेवलेलं आहे। आणि म्हणून ऋषींचं वैशिष्ट्य, वेदांची प्रतिष्ठापना, आचार्यांचं वैशिष्ट्य वेदार्थाची प्रतिष्ठापना, आणि संतांचं वैशिष्ट्य वेदार्थांचं स्वतःच्या जीवनात प्रगटीकरण। शंकराचार्यांचं जीवन जर आपण जर बघितलं तर या तीनही परंपरेचा समन्वय आपल्याला आढळतो। शंकराचार्यांचे सर्वात मोठे उपकार जर कोणते जर असतील तर त्यांनी विविधतेत भेदाच्या दृष्टीने बघणाऱ्या आणि त्या मार्गाने छिन्न विच्छिन्न होणाऱ्या समाजाला अध्यात्माच्या म्हणजे विचारांच्या साह्याने एकत्रित आणलं, आणि नुसतं विचारांच्या साह्याने एकत्रित न आणता पंचायतन पूजेच्या रूपाने आचारात सुद्धा एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती अशा प्रकारची होती, म्हणे शैव आणि वैष्णव एकमेकांना मारामाऱ्या करत असत एकमेकांशी, आमच्याकडे असं म्हणत होते म्हणे की शैव आणि वैष्णव, तर ते वैष्णव असे कट्टर असायचे म्हणे की शिवशील असं सुद्धा म्हणायचं नाही, लागशील असं म्हणायचं, कारण शिवशील मध्ये शिव येत, इतकी कट्टरता होती। आचार्यांनी पंचायतन पूजा चालू केली आणि म्हणून कित्येक वैष्णवांचं आराध्य दैवत हे शंकर, कित्येक वैष्णवांचं। म्हणून आचार्यांच्या जीवनात ऋषी परंपरा दिसते, आचार्य तर ते होतेच, आणि संत परंपरा पण दिसते, त्यांच्या जीवनात संतत्व सुद्धा येतं। एकच उदाहरण आपल्याला मी सांगतो, पुढे कालक्रमानुसार पुढची गोष्ट आहे, पण आता मी तुम्हाला सांगतो। प्रसंग एकदा अशा प्रकारचा झाला की एक कापालिक त्यांना एकांतात भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं, आचार्य मला भैरवाचं दर्शन घ्यायचं आहे, भैरवाला मला प्रसन्न करायचंय। कापालिक म्हणजे नर कपाल, त्यात काही ठेवून भैरवाची पूजा करणार आहे, आणि मला भैरवाला प्रसन्न करून घ्यायचंय, भैरवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मला मस्तकाची गरज आहे, एक तर सार्वभौम राजाच्या मस्तकाची गरज आहे, नाहीतर सर्वसंग परित्यागी असणाऱ्या ब्रह्मवित अशा योग्याच्या मस्तकाची गरज आहे। सार्वभौम राजा काही आपलं मस्तक देणार नाही, तुम्ही सर्वसंग परित्यागी योगी आहात, संन्यासी आहात,
तुमचा सगळा भेद गळून गेलेला आहे, देहावर तुमची अजिबात आसक्ती नाही आहे, तर तुमचं मस्तक तुम्ही मला द्या. आचार्य हसले. आचार्यांनी सांगितलं ठीक आहे वा, जर तुला भैरव प्रसन्न होत असेल माझं मस्तक देण्याने तर फार चांगलं, काय वाईट आहे त्याच्यामध्ये. आणि फक्त एक काम कर, म्हणले काय, अमुक अमुक वेळी तू ये माझ्याकडे, एक दुपारची दोनची वेळ, बाराची वेळ, जे काय असेल ते. यांनी विचारलं का, त्याचं कारण असं म्हणले की माझे सर्व विद्यार्थी माझ्याजवळ नसतात त्यावेळी, एकही विद्यार्थी माझ्याजवळ नसतो, नेहमी विद्यार्थी माझ्याकडे माझ्याजवळ असतात, ते तुला माझा वध करू देणार नाहीत. या वेळेला जर तू आलास तर एकही विद्यार्थी माझ्याकडे नसतो, त्यावेळेला तू ये आणि माझं मस्तक, माझा वध कर, माझं मस्तक घेऊन जा आणि भैरवाला प्रसन्न करू घे. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी बरोबर भैरव हातामध्ये तलवार घेऊन आला आचार्यांना मारण्यासाठी. आणि आपल्या सर्वांचं सुदैव पद्मपाद म्हणजे सनंदन, पद्मपाद त्यांचं नाव कसं पडलं आपण बघणार आहोत, यांची इष्टदेवता श्री लक्ष्मी नृसिंह होते. आणि ते नृसिंह, ते नृसिंह मंत्राचं त्यांचं अनुष्ठान फार प्रबळ होतं. आणि त्यांचा मध्यान्नाचा नियम होता, स्नान करायचं आणि आपल्या गुरुजींची मानसपूजा करायची. आणि त्याप्रमाणे स्नान करून ते आचार्यांची मानसपूजा करत बसलेले होते. समोर आचार्य बसलेत आणि आपण त्यांना षोडशोपचार समर्पित करत आहोत. आणि त्यांना त्या ध्यानात असं दिसलं की एक भैरव आपल्या गुरुजींना मारण्यासाठी आलेला आहे. असं म्हणतात की त्यांच्या शरीरात साक्षात नृसिंहाने संचार केला आणि नृसिंह गुर 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 करत त्या ठिकाणी आले. आणि ह्याने हातामध्ये घेतलेली तलवार, आचार्य समाधिस्थ झालेले आणि हा तलवार उचलून त्यांना मारणार, इतक्यात हिरण्यकश्यपूला घ्यावं आपल्या मांडीवर, त्याप्रमाणे त्या भैरवाला पद्मपादाच्या शरीरात प्रवेश केलेल्या नृसिंहांनी उचललं, त्याला मांडीवर घेतलं आणि त्याचा वध केला. गुर 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 आवाज त्या ठिकाणी करू लागले. यांची समाधी भंग पावली, बघतायत तर काय महाभयंकर अशा प्रकारचं नृसिंह रूप. त्यांनी ओळखलं की हा आपला पद्मपाद आहे. त्यांनी लक्ष्मी नृसिंहाचं ध्यान केल्यानंतर हळूहळू त्यांच्यातून लक्ष्मी नृसिंह त्यांच्या शरीरातून गेले. आणि पद्मपादाचार्यांना कळेन असं झालं की मी तिकडे बसलो होतो, इकडे आलो कस काय. हे मी सगळं यासाठी सांगतोय की आचार्यांच्या जीवनात संतत्व सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत. काल सहज चिंतन करत असताना मला आठवलं, आचार्यांच्या जीवनात चतुःसूत्री आहे. कसं आहे, न्यायशास्त्राचे जे सूत्र आहेत त्याच्यामध्ये त्रिसूत्रीला महत्व आहे. पहिले तीन सूत्र जी आहेत त्याला महत्व आहे. वेदांतामध्ये पहिल्या चार सूत्रांना महत्व आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, जन्माद्यस्यत शास्त्रयोनित्वात तत्व समन्वया, ही पहिली चार सूत्र, यांना चतुःसूत्री अशा प्रकारची संज्ञा आहे. ज्याप्रमाणे वेदांत शास्त्रात चतुःसूत्रीला महत्व आहे, त्याचप्रमाणे आचार्यांच्या जीवनात सुद्धा या चतुःसूत्रीला महत्व आहे. कोणते, प्रसार, प्रचार, प्रसाद आणि प्रपत्ती, या ही चार त्या ठिकाणी सूत्र आहे. शिष्यांच्या प्रसार, जनतेत प्रचार, भाष्याचा प्रसाद आणि भगवंताविषयी प्रपत्ती. आचार्यांचे शिष्य केवढे होते, एकापेक्षा एक मोठे. आचार्यांच्या शिष्यांची ग्रंथसंपत्ती जर बघितली तर थक्क व्हायला होत. कारण नुसता माणूस शहाणा असून चालत नाही,
तो शहाणा तेव्हा गणला जातो ज्यावेळी तो आपल्यातलं सगळं ज्ञान आपल्या शिष्यात संक्रमित करतो। बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पांथन को छाया नहीं फल लागे अति दूर। बड़ा हुआ तो क्या हुआ, मोठे असून को उपयोग काय, जैसे पेड़ खजूर, खजूराचं झाड, पांथन को छाया नहीं, वाटसरूला सावली नहीं, फल लागे अति दूर। फळ घ्यायचं म्हणजे जीवन जायचं, तसं मोठ्यांचं मोठेपण कशात आहे की तो लहानांना किती जवळ करतो आणि लहानांना कसं मोठं करतो। आणि म्हणून आचार्यांनी आपल्या शिष्यांमध्ये वेदांत शास्त्राचा प्रसार केला आणि शिष्यांच्या मार्फत संपूर्ण जनतेत संपूर्ण वेदांत शास्त्राचा प्रचार केला, कारण ते त्यावेळी फार आवश्यक होत। आणि त्यांचं भाष्य कसं आहे, प्रसाद युक्त अशा प्रकारे भाष्य आहे, अवघड आहे पण वाचताना असं वाटतं भाष्यम प्रसन्न गंभीरम, गंभीर आहे पण प्रसन्न आहे, एक प्रकारचा नाद आहे। आणि एवढं सगळं असून सुद्धा भगवंताविषयी मात्र पूर्ण शरणागती, संपूर्ण प्रपत्ती हे आचार्यांचं वैशिष्ट्य। आणि म्हणून आचार्यांना जेव्हा ही 16 वर्ष मिळाली आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याला याचा प्रसार आणि प्रचार करणं आवश्यक आहे, मग त्यासाठी आपल्याला पूर्ण भारत भ्रमण केलं पाहिजे आणि जी विरोधी मतं आहेत ती सगळी आपल्याला उकडून टाकली पाहिजे। मग कोण आहे प्रधान मल्ल, कोण होता त्यावेळी, ते म्हणजे कुमारील भट्ट। हे कुमारील भट्ट म्हणजे साधे सुधे नाहीत, कार्तिकेय स्वामींचे अवतार परवा आपण बघितलेलं आहे। यांचे 2 शिष्य, एक प्रभाकर आणि दुसरे मुरारी मिश्र, उज्जैनीमध्ये भट्ट भास्कर नावाचे सुद्धा यांचे शिष्य होते। श्री गोकर्ण क्षेत्रामध्ये नीलकंठ नावाचे पण यांचे शिष्य होते, यांचा सुद्धा शिष्य संप्रदाय फार मोठा होता। आणि या सगळ्या शिष्यांच्या मध्ये प्रभाकर जे आहेत हे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे ग्रंथकार म्हणून मत त्यांनी प्रस्थापित केली असं पूर्वमीमांसेत प्रसिद्ध आहे। यांच्याविषयी एक कथा सांगतात, फार सुंदर कथा आहे। कुमारील भट्टांचे शिष्य मुरारी मिश्र आणि प्रभाकर, पूर्वमीमांसेचं अध्ययन सुरुवात झालं, अध्ययन सुरुवात झालं की कुमारील भट्टांनी जो पक्ष मांडायचा प्रभाकरांनी तो फोडायचा। शिष्य असून गुरुजींच्या पेक्षा विद्वान झाले ते, म्हणजे एक मत कुमारील भट्टांचं, प्रभाकरांचं दुसरंच मत, आणि मुरारे तृतीय पंथ, मुरारींचं तिसरंच मत असायचं। एकदा असंच त्या पाठामध्ये खूप वादविवाद झाला कुमारील भट्टांचा आणि प्रभाकरांचा, आणि काहीतरी तो वाद जो होता तो मृत्यू झाल्यानंतर अशौच कसं पाळायचं किंवा त्याचं काय कसं करायचं त्यासंबंधी काहीतरी होता। नेहमीप्रमाणे प्रभाकरांनी आपल्या गुरुजींचंच मत खोडून टाकलं। वेळ झाली म्हणून दुपारच्या वेळी स्नान संध्याची काय अनुष्ठान होतं ते करण्यासाठी प्रभाकर निघून गेले। कुमारील भट्टांनी विचार केला की म्हणजे हा दरवेळी माझी मतं खोडतो, ही नुसती पाठात खोडतो का खरोखर त्याप्रमाणे करतो, एकदा बघूत म्हणले। कारण कुमारील भट्टांचं मत जे असायचं ते श्रुतीला धरून असायचं, हे प्रभाकरांना पण माहिती होतं की गुरुजींचं मत श्रुतीला धरून आहे, पण हौस दाणी वादाची ते खोडून टाकायचं गुरुजींचं मत। महा जेव्हा बाहेर गेला त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं एक काम कर म्हणले, मी मृत झाल्याचं नाटक करतो म्हणले, तू माझ्या इथं रडत बस म्हणले। आणि प्रभाकर आला
आत्ताच आमचा वादविवाद झालाय म्हणले की मृत झाल्यानंतर अशौच कसं पाळायचं वगैरे, मग त्याला विचार कसं करायचं काय करायचं, तर मी सांगितलेल्याच्या विरुद्ध तो जर सांगू जर लागला तर मी बघतो काय करायचं ते, आणि जर माझ्याप्रमाणे सांगू लागला तर बघतो. त्याला त्याला विचार म्हणले की आत्ताच तुमचा वादविवाद झाला होता, तू तर म्हणला होतास की गुरुजींचं मत बरोबर नाहीये म्हणून वगैरे असं असं त्याला विचार म्हणले. मग त्याप्रमाणे ते ठरलं, यांनी मृत्यूचं नाटक केलं, पडले, हिने आपलं ते त्यांच्या अंगावर हे घातलं, पांघरून घातलं आणि रडत बसायला लागली, रडत बसली. प्रभाकर आणि बघतायत तर काय, गुरुमाय काय झालं, अरे काय सांगा म्हणले तू गेलास आणि गुरुजी मृत झाले. मृत झाले त्यालाही खूप, त्यांनाही खूप वाईट वाटलं. आणि वाईट वाटल्यानंतर आता आशाऊचं पालन करायचं काय, पुढच्या विधी जे आहेत ते काय करायचे ते करायचे, मग कसे करायचे विधी. मग प्रभाकरांनी सांगितलं गुरुजींनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे करायचे. गुरुमायेने विचारलं अरे आत्ताच तुमचा सकाळीच वाद झाला होता म्हणणे, तर तू म्हणला होतास की गुरुजींचं मत बरोबर नाही, तू खोडलं होतंस गुरुजींचं मत. याने सांगितलं गुरुमाय एक लक्षात ठेवा, मी जरी मत खोडलेलं असलं तरी गुरुजींचं मतच श्रुतीसिद्ध श्रुतीला मान्य अशा प्रकारचं आहे. हे ऐकलं आणि कुमारिल भट्ट ताड कर उठले, जितम जितम मी जिंकलो मी जिंकलो. आता ते प्रभाकर होते ते म्हणले मृत्वा जितम, जिंकलात म्हणले तुम्ही पण मरून जिंकलात म्हणले लक्षात. मग कुमारिल भट्ट अधिकच प्रसन्न झाले म्हणे, कारण खरा जो गुरु असतो त्याची इच्छा एकच असते की आपल्या शिष्याने आपल्यापेक्षा काहीतरी पुढे जावं, ही खरी त्याची तळमळ असते. आणि ते फार प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी सांगितलं म्हणे की आजपासून तुझं मत हे गुरुमत म्हणून प्रसिद्ध होईल, म्हणून प्रभाकरांचं मत हे गुरुमत म्हणून प्रसिद्ध आहे पूर्व मीमांसेमध्ये. तर असे हे कुमारिल भट्ट आणि हे कुमारिल भट्टांचा पराभव करायचा म्हणून निघाले. आणि त्यांना असं कळालं की कुमारिल भट्टांनी आपल्या आजूबाजूला संपूर्ण अशा प्रकारचं तुष टाकलेले आहे, तुष म्हणजे भुसा, त्याला आग लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःचं शरीर दग्ध करून घेण्यासाठी बसले. आचार्य धावत पळत गेले, बघतायत तर काय मोठा ढिगारा भुसाचा पेटलेला तो अग्नी, प्रज्वलित झालेला तो अग्नी आणि त्याच्यामध्ये बसलेले भट्टपाल यांनी अग्नीला आज्ञा केली, अग्नी ताबडतोब थांबला. कुमारिल भट्ट काय करताय हे, कशा करता तुषाग्नीत प्रवेश करताय. यांनी सांगितलं दोन अपराध माझ्याकडून घडलेले आहेत. काही जणांचं मत अशा प्रकारचं आहे की त्यांनी गुरुद्रोह केला म्हणून त्यांनी तुषाग्नीत प्रवेश केला, पण हे मत चुकीचं. गुरुद्रोह म्हणजे ज्या जैनांच्याकडे ज्या बौद्धांच्याकडे ते राहिले त्यांचंच मत यांनी खोडून टाकलं, अशा तऱ्हेने त्यांचा गुरुद्रोह केला असं काही जणांचं मत आहे. आणि त्या गुरुद्रोहाच्या पातकापासूनच्या निवृत्तीसाठी म्हणून तुषाग्नीत प्रवेश केला. ही किंवदंती आचार्यांच्या कानावर पण आलेली होती. आचार्यांनी विचारलं तुम्ही यासाठी प्रवेश केलाय का, म्हणले तुषाग्नीत प्रवेश जर त्यासाठी केला जर असेल तर करू नका. म्हणले का ते काय गुरु आहेत काय, म्हणले श्रुतीविरुद्ध मत सांगणारे लोक जे काय गुरु असतात वय, म्हणले मी तुम्हाला विचारतो, म्हणले जैनांनी आणि बौद्धांनी कुठून मत काढलं म्हणले आपलं, हे वेदातूनच काढलं ना म्हणले, आणि वेदविरुद्धच बोलले ना, मग पहिला गुरुद्रोह कोणी केला म्हणले, त्यांनी केला. मग त्यांनी जर गुरुद्रोहाचं प्रायश्चित्त घेतलं नाही तर तुम्ही का घेताय, अजिबात घ्यायची गरज नाही. याने तिथूनच नमस्कार केला आचार्यांना आणि सांगितलं आचार्य त्यासाठी मी तुषाग्नीत प्रवेश करत नाहीये, माझ्या हातून दोन मोठे अपराध घडलेले. म्हणले कोणते, कर्मानेच मोक्षाची प्राप्ती होती हे मी मानलं, हा पहिला अपराध. आणि दुसरं म्हणजे मी ईश्वराला मानलं नाही. मीमांसक ईश्वर मानत नाहीत,
अर्थात हे सुद्धा मत ईश्वर मानत नाहीत के कितपत मानत नाहीत हा एक विचारणीय प्रश्न आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण मीमांसकांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या आरंभी त्यांनी भगवान नमस्कार रूपी मंगल केलेलं आहे. नाही असं नाही. त्रिवेदी दिव्य चक्षुषे श्रेय प्राप्ति निमित्ताय नमः सोमार्ध धारिणे. पहिला चरण मला येत नाही. त्यामध्ये त्यांनी शंकराला नमन केल्याचं दिसत. फक्त माणसाला जे फल मिळत ते त्याच्या त्याच्या कर्माचं मिळत, त्यात ईश्वराचा संबंध नाही असं मीमांसक मानतात. ईश्वराला न मानण्याचं एक पातक माझ्याकडून घडलं आणि कर्मच सर्वश्रेष्ठ आहे असं मानण्याचं पातक माझ्याकडून घडलेलं आहे आणि म्हणून मी तुषाग्नीत प्रवेश करतोय. आचार्यांनी सांगितलं माझ्याशी वाद केल्याशिवाय तुम्हाला मरता पण येणार नाही. लक्षात ठेवा मी तुमच्याकडे वादासाठी आलेलो आहे. वाद करा, आपलं मत मागे घ्या आणि मग त्या ठिकाणी मृत्यूचा स्वीकार करा. यांनी सांगितलं आचार्य लक्षात ठेवा मी आता बसलेलो आहे, मी आता उठू शकत नाही. पण एक काम करा, महेश्वर नावाच्या नगरीत जा, तिथे माझा प्रिय शिष्य आहे. योमे पुत्रात प्रियत रहा, माझ्या मुलासारखा मला अत्यंत आवडता अशा प्रकारचा माझा तो शिष्य आहे. मंडण मिश्र हे त्याचं नाव. इथे जा, त्याचा पराभव केला म्हणजे तुम्ही माझा पराभव केल्यासारखाच आहे. बरं झालं आपण आलात. आपल्या समोरच मी या देहाचा त्याग करतो. कुमारी भट्टांनी आपल्या देहाचा त्याग केला. हे तिथून जे निघाले ते थेट महेश्वर नावाच्या नगरीत आले. नर्मदेच्या काठावर वसलेली ती महेश्वर नगरी. काय त्या नगरीचं महात्म्य लक्षात ठेवा. नर्मदा परिक्रमेमध्ये ती महेश्वर नगरी लागती. बरं, आमच्या अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे तिथे. आज सुद्धा दररोज 1100 मृत्तिका लिंगावर एकादशी पूर्वक अभिषेक होतो त्या ठिकाणी आज सुद्धा. आणि आपल्याला सर्वांना अहिल्या होळकरांचा फोटो माहिती आहे की त्याच्यामध्ये त्यांनी हातामध्ये शिवलिंग धारण केलेलं आहे. आणि खरोखर त्या शिवांच्या शंकराजींचीच भक्त होती त्या होत्या त्या. पण ज्याप्रमाणे शंकरजींची भक्त होत्या त्या, त्याचप्रमाणे भगवान गोपाल कृष्णांची पण त्या भक्त होत्या. तिथं एक खूप मोठा झोपाळा आहे बाळकृष्णासाठी आणि त्याला सोन्याची साखळी लावलेली. दररोज बाळकृष्णाला त्या झोजवत असत. हे महेश्वर त्या काळात सुद्धा प्रसिद्ध होता. आजपासून 2500 वर्षापूर्वी सुद्धा. 2500 वर्ष तुम्ही सोडून द्या, त्याच्या आधी सहस्रार्जुनाची ती राजधानी होती. त्याला महेशमती अशा प्रकारचं म्हणत असे. आणि तिथे मंडण मिश्र राहत, त्यांची पत्नी सरस्वती. मंडण मिश्र म्हणजे साधे सुधे नव्हते, लक्षात ठेवा. प्रकांड पंडित, पूर्व मीमांसा मुखोद्गत. आणि त्यांची पत्नी जी सरस्वती होती ती म्हणजे साक्षात सरस्वतीचा अवतार होता. एकदा काय झालं म्हणे दुर्वास ऋषी वेदांची आवृत्ती करायला बसले आणि चुकले. चुकल्यानंतर सरस्वती हसली. हसल्यानंतर यांना आला राग, यांनी शाप दिला. दुर्वास ऋषींचं आणि शापाचं नातं म्हणजे अगदी द्रव्य आणि गुणमत यांचा जसा समवाय संबंध असतो त्याप्रमाणे. शाप दिला, जा म्हणले तू मृत्यू लोकात जाशील. आता आली का पंचायत, यांनी सांगितलं ठीक आहे. म्हणले उषा पैदीला काही काळजी करू नका, ब्रह्मदेव साक्षात मंडण मिश्र या नावाने अवतीर्ण होतील आणि तू त्याची पत्नी होशील. त्याप्रमाणे
सरस्वती आणि मंडण मिश्र यांचा विवाह झाला आणि माहेश्वरी नगरीमध्ये मोठ्या आनंदाने ते जोडपं राहतंय. आचार्य तिथून निघाले आणि थेट आले माहेश्वर नगरीमध्ये. नर्मदा तीराचं नर्मदेचं स्नान केलं आणि तिथं काही दासी मंडण मिश्रांच्या घरच्या दासी पाणी भरायला आल्या. यांनी सहज विचारलं, पाकांनो तुम्ही कोण आहात? आम्ही मंडण मिश्रांच्या दासी आहोत. कस आहे, शहाण्याचं नोकर व्हावं पण मूर्खाचा राजा होऊ नये अशी म्हण. मंडण मिश्र हे विद्वान होते, त्यांची दासी होण्यात सुद्धा त्यांना फार मोठा गर्व वाटत होता. आचार्यांनी विचारलं की मला मंडण मिश्रांची भेट घ्यायची आहे. मंडण मिश्रांचं घर कोणतं? घर कोणतं? दासींनी संस्कृत मध्ये उत्तर दिलं, ताबडतोब स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरंगिरंती वारस्थ निडांतर संनिरुद्धा जानी ही तन्मंडन मिश्र गेहम. वेद हे स्वतः प्रमाणित का परतः प्रमाणित असा वाद विवाद ज्या घराच्या तिथे चालतो. कोण करतं वाद विवाद? दाराच्या बाहेर ओसरीमध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये असलेल्या पोपट आणि मैना जिथं वादविवाद करतात. संस्कृत मध्ये ते सुद्धा ज्या घरात असा वादविवाद होत असेल ते घर म्हणजे मंडण मिश्रांचं घर. जगद्ध्रुवंस्यात जगदध्रुवंस्यात किरांगना यत्र गिरंगिरंती वारस्थ निडांतर संनिरुद्धा जानी ही तन्मंडन मिश्र गेहम. जगत खरं आहे का जगत खोटं आहे असा वादविवाद ज्या घराच्या ओरीमध्ये असलेल्या पिंजऱ्यातील पोपट आणि मैना संस्कृत मध्ये करतात ते घर म्हणजे मंडण मिश्रांचं आमच्या स्वामींचं घर आहे. सावरकरांच्या एका ग्रंथात उल्लेख आहे, माझी जन्मठेप मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणले सावरकरांची कोठडी कोणती असं जर कोणी जर विचारलं तर ज्या कोठडीच्या समोरच्या पोपट मैना या राजद्रोह कोणता, राजद्रोह कोणता होत नाही, राजबंदीवान कोणते अशा चर्चा करतील. जानी ही तन बंडण मिश्र तौ कहा. बंडण मंडणाचा जी बंडण यांनी बंड केलेलं होतं ना असा असा उल्लेख त्या ठिकाणी आणला. आणि हे त्या दासींच्या मुखातलं शुद्ध संस्कृत मधलं ते तो श्लोक ऐकला आणि त्या घराचं वर्णन ते ऐकलं. स्वतः आचार्यांना फार आश्चर्य वाटलं. आचार्य ताबडतोब तिथं गेले. ते नेमकी श्राद्धाची वेळ होती, ह्यांच्याकडे श्राद्ध होत आणि श्राद्धच नियम अशा प्रकारचा असतो की श्राद्ध करत असताना कोणी बघू नये म्हणून त्यांनी सगळी दार खिडक्या वगैरे सगळी लावून घेतलेली होती आणि आतमध्ये आता क्षण वगैरे देऊन आता श्राद्धाला सुरुवात करणार. दार खिडक्या बंद झालीत म्हणल्याबरोबर यांनी काय केलं माहितीये का, सूक्ष्म रूप घेतलं. लघिमा नावाची सिद्धी होती, त्या लघिमा नावाच्या सिद्धीने वर गेले आणि तो जो चौक असायचा, चौसोपी घरं असायची पूर्वी, त्या चौसोपीचा तिथला जो मुख्य जे ब्रह्मस्थान आहे त्या ब्रह्मस्थानातून आत उतरले आणि इकडं पितृस्थानी तीन देवस्थानी दोन अशी जी आसनं मांडलेली होती तिथं जाऊन बसले. श्राद्धाची वेळ, ब्राह्मण येऊन बसलेले, व्यास जैमिनी सारखे ब्राह्मण त्या ठिकाणी श्राद्धाला आलेले, हे कट्टर मीमांसक पूर्व मीमांसक. आणि ह्या संन्याशाला त्या ब्राह्मणांच्या बरोबर बघितलं आणि हे भडकले भयंकर. कारण पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ह्याच्यात म्हणजे अगदी कट्टर शत्रुत्व.
हे कर्मांनीच मोक्ष मानणारे, हे कर्म कर सर्व कर्म संन्यासानेच संन्यासानेच मोक्ष मानणारे। आणि ते बघितलं आणि ते आदेश विसरले, श्राद्धाला बसताना कसं बसावं, अक्रोधनैहि शौच परैहि सततं ब्रह्मचारिभिः भवितव्यं भवद्भिश्च मयाच श्राद्धकारिणा। श्राद्ध कर्त्या यजमानाने आणि श्राद्ध भोक्तृ ब्राह्मणांनी कसं असावं, अक्रोध नाही, क्रोध येता कामा नये, शुद्धता बाळगावी, ब्रह्मचर्य पालन करावं, किंचित क्रोध आला आणि विचारलं कुतो मुंडी, फार सुंदर वाद आहे तो सगळा मी सांगणार आहे, बरं लक्षात ठेवा, कुतो मुंडी, मुंडी म्हणजे संन्याशी, कुतः संन्याशा कुठून आलास, यांना अभिप्रेत होतो कुठून आलास, यांनी त्याचा दुसरा अर्थ काढला। संस्कृत भाषा ही सोन्यासारखी आहे लक्षात ठेवा, जिकडे वाकवेल तिकडे वाकत असत। यांनी त्याचा अर्थ घेतला, तू हजामत कुठून केलीस, यांनी उत्तर दिलं आगला, म्हणजे मी इथून वरून हजामत केली। तर ते बिचारे म्हणे पंथास्ते पृच्छते मया, अरे मी तुला मार्ग विचारतोय, आता मया ते पंथा पृच्छते, माझ्याकडून तुझ्या मार्गाला विचारल्या जातंय, हा त्याचा अर्थ आहे। मग यांनी म्हणजे यांना अपेक्षित काय होतं की तू कुठून आलास, कोणत्या मार्गाने आलास, यांनी त्याचा अर्थ काय घेतला की मार्गाला तू मी विचारतोय, मग यांनी विचारलं किमाह पंथा, मग तुला तो मार्ग काय म्हणला, आता मात्र संतापले, त्वन माता मुंडा, तुझ्या आईने पूर्ण गोटा केलेला आहे असं म्हणल्या, म्हणले हा मार्ग तथई वय बरोबर आहे म्हणले, कारण माझे वडील गेलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या आईने हे केलेलं आहे म्हणले, बरोबर आहे, आता मात्र हे संतापले, अहो पिता किंव सुरा, दारू गिरीस काय म्हणले, सुरा पिता, पिताचे दोन अर्थ, पिता म्हणजे पिलीस का आणि पिता म्हणजे पिवळी आहे का, नाही नाही नैव नैव श्वेता, नाही ती पांढरी म्हणली, आता मात्र हे संतात किंत जानासी तद्वर्णम, काय रे म्हणले तुला त्याचा रंगही माहिती दिसतोय, अहम वर्णम भवान रस, मला तर फक्त रंगच माहिती आहे म्हणले, तुला तर त्याचा आस्वाद पण माहिती आहे म्हणले, कारण सौत्रामणी नावाच्या यज्ञामध्ये थोडी दारू घ्यायला सांगितलेली आहे, बरोबर आहे ना, सौत्रामणी, आता मात्र हे संतापले, कंथाम वहसि दुर्बुद्धे गर्धवेनापि दुर्वहाम शिखा यज्ञोपवीताभ्याम कस्ते भारो भविष्यति, मूर्खा म्हणले गाढवांनी सुद्धा ज्याला वाहायला नकार द्यावा अशा प्रकारची ही भगवी वस्त्र धारण करतोस म्हणले, शेंडी आणि यज्ञोपवीत ठेवलं असतंस तर कशाचा भार झाला असता म्हणले, तुला तुला काय ओझ झालं असतं भाई म्हणले, यांनी त्याला उत्तर दिलं कंथाम वहामी दुर्बुद्धे तव पित्रापि दुर्बहा शिखा यज्ञोपवीताभ्याम श्रुतेर भारो भविष्यति, अरे म्हणले मी जे गेरू म्हणजे भगवी वस्त्र वाहतोय तुझ्या बापाला सुद्धा ती कधी धारण करता आली नाहीत, लक्षात ठेव म्हणले शिखा यज्ञोपवीतचा भार मला होईल यात नवल नाही, श्रुतीला सुद्धा होतोय म्हणले, लक्षात ठेव वेदांना सुद्धा शिखा यज्ञोपवीताचा भार आहे, आणि म्हणून यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, श्रुती काय सांगते ज्या क्षणी वैराग्य प्राप्त होईल त्या क्षणी या सगळ्याचा त्याग करावा, ब्रह्मचर्यात ग्रहात वनाद्वा, आता हे अजूनच संतप, त्यक्त्वा पाणी गृहीतीं स्वाम अशक्या परिरक्षणे शिष्य पुस्तक भारे छो हो व्याख्याता ब्रह्मनिष्ठता, कळालं कळालं म्हणले तुझं काय ते, लग्न केल्यानंतर म्हणले आपल्या बायकोला पोसावं लागेल या भीतीने म्हणले, विद्यार्थ्यांना तू एकत्र केलंस म्हणले, त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पुस्तकं दिलीस म्हणले,
तू मात्र नामनिराळा राहिला, कळाली म्हणले तुझी ब्रह्मनिष्ठता काय, हे म्हणले बरोबर। गुरु शुश्रूषणालस्य समावर्त्य गुरुः कुलात् स्त्रिया शुश्रूष मानस्य व्याख्याता कर्मनिष्ठा, तुझं काय रे म्हणले। गुरुजींची सेवा करायचा कंटाळा आला म्हणून त्या गुरुकुलातून निघालास म्हणले, आणि इथं पत्नीशी लग्न केलंस, सगळी कामं पत्नीला लावलीस म्हणले, कळालं म्हणले तुझं काय, तू कर्मनिष्ठ आहेस ते। मग मात्र हे स्त्रीचं नाव काढल्यावर संतप, हे स्त्रीवादी होते बर, आधुनिक स्त्रीवादी होते। स्थितोसी योषितांगर्भे ताभिरेव विवर्धित, अहो कृतघ्नता मूर्ख कथंता एव निंद्यसि। मूर्ख म्हणले आईच्या गर्भात राहतोस, आईकडून दूध पितोस, त्यांच्याकडून मोठा झालास, आणि वर त्यांचीच निंदा करतोस, परत शोभत का तुला हे? कारण वेदांत ग्रंथामध्ये स्त्रियांची निंदा केलेली आहे, स्त्रियांची याचा अर्थ विरुद्ध लिहिली आहे। जर स्त्रीनी जर हे जर केलं तर तिच्या दृष्टिकोनातून पुरुष सुद्धा हे होणारच, किंवा पण त्यांनी त्याच्यावर व्यंग केलं की स्त्रियांच्या गर्भात राहतोस, त्यांच्याकडूनच वाढवल्या जातोस, आणि त्यांचीच परत निंदा करतोस, हे सुद्धा म्हणले। यासाम स्तन्यम त्वया पीतम यासाम जातोसि योनितः तासु मूर्खतम स्त्रीषु पशुवद रमसे कथम। अरे ज्यांचं दूध पिलंस, ज्यांच्या पासून जन्म केलास, जन्म झाला तुझा पशुप्रमाणे, त्या स्त्रियांशी तू हे करतोस, रममाण होतोस, लाज वाटती का तुला काय? मग मात्र आता सगळे खोडून काढायला लागले की वय सगळे। वीरहत्या मवात्मोसी वन्हीन उद्वास्य यत्नत, मंडण मिश्र म्हणताय वन्हींचा त्याग केलास तुला वीरहत्या लागेल। वीरहत्या म्हणजे काय? पुत्रहत्या, विशिष्ट अशा प्रकारचा जो पुत्र असतो त्याला वीर अशा प्रकारची संज्ञा। ब्रह्महत्या, भ्रूणहत्या आणि वीरहत्या, त्याने सांगितलं मला पुत्रहत्या लागेल, आत्महत्या मम आपणोसी अभिदित्वा परमपदम। अरे जर परमेश्वराला जाणून घेतलं नाहीस तर तुला आत्महत्येचं पातक लागेल। आता काही थांबायलाच तयार नाही की हा भिक्षू, हे पुन्हा म्हणले दौवारिकान वंचयित्वा कथंस तेन वदागत, म्हणजे चोरासारखा येतोस म्हणले। माझे जे सगळे मी ठेवलेले हे जे होते द्वारपाळ ठेवले होते त्यांना फसवून चोरासारखा आत येतोस। भिक्षुक भ्योन्न मदत्वात्म स्तेनवत भोक्ष्यसे कथम, म्हणजे मी चोर, तू काय चोरापेक्षा कमी आहेस काय? म्हणजे भिक्षूंना अन्न न देता एकटा हात मध्ये दार खिडक्या लावून हात एकटा खात बसलास पण म्हणले। यतिश्च ब्रह्मचारीच पक्वान्न स्वामिना उभौ, शास्त्र सांगत यती आणि ब्रह्मचारी हे पक्वान्नाचे स्वामी आहेत, एवढंच कशाला पाकसिद्ध झाला आणि वैश्वदेव राहायला असेल आणि भिक्षू जर आला जर असेल तर वैश्वदेवाचा भात वेगळा काढावा आणि त्याला भिक्षा घालावी असं सांगितलेलं। आता मग ह्यांनी कर्मकाले न संभाष्य अहम मूर्खेण संप्रती, मग यांनी कर्णाचा बाणा पकडला, म्हणले मी आता सध्या माझं कर्म चालू आहे, म्हणले मी आता बोलत नाही। हे करत असताना त्यांच्याकडून एक चूक झाली, कर्मकाले न संभाष्य अहम, अच्या पुढे जर अ आला अकस्वर्णे दीर्घ, अच्या पुढे जर अ आला तर त्याचा आ होत असतो, यांनी केला नाही, याला यतिभंग म्हणतात। यती म्हणजे थांबणे, अहो प्रकटित ज्ञानम यतिभंगेन भाषणा, आचार्य म्हणले कळालं म्हणले तुमचं ज्ञान काय हे, ते यतिभंग झालेला तुला कळालं नाही म्हणले साधा। मग हे सुद्धा हुशार होते, यतिभंगे प्रवृत्तस्य यतिभंगो न दोष भाग,
अरे म्हणले मी तर यतीचा भंग करण्यासाठी सिद्ध झालेलो आहे म्हणले. आणि अशा अवस्थेमध्ये यतीभंग माझ्या हातून झाला तर काय दोष आहे. आचार्य त्याचे गुरुजी आहेत म्हणले यतीचा भंग असा जो षष्ठी तत्पुरुष केला त्याच्याऐवजी फक्त एक काम कर म्हणले पंचमी तत्पुरुष करून टाक म्हणले. यतीभंगे प्रवृत्तस्य पंचम्यंतम समस्यता. यतीचा भंग आणि यतीपासूनचा पराभव असा त्याचा अर्थ झाला. आणि मग मात्र हे भयंकर संतापले मंडळ निष्ठ व ब्रह्म वचदुर्मेधा व संन्यास ववाकलिही स्वादवन्न भक्ष्य कामेन वेषोयम योगिनां धृतः. कळालं म्हणले तुझं काय आहे ते कुठ ब्रह्म कुठ विपरीत बुद्धी कुठे संन्यास कुठे कलियुग. मला तर वाटते म्हणजे गोडधोड खाण्यासाठी तू हा वेष धारण केलेला आहेस. आचार्य म्हणले व स्वर्ग व दुराचार वाग्निहोत्रम ववाकलिही स्वादवन्य भक्ष कामेन वेषोयम कर्मिणांधृतः. कस अग्निहोत्रं गवालंभं संन्यासं पलपैतृकं देवरात्य सुतोत्पत्ती कलौ पंच विवर्जये. कलिवर्ज प्रकरणामध्ये त्यांनी संन्यास आणि अग्निहोत्र घेऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. मंडळ मिश्रांनी कलियुगात संन्यास का घेतला हा प्रश्न विचारला. यांनी त्याच्या विरुद्ध हे केलं. कारण पहिलं काय येतं अग्निहोत्र अग्निहोत्र कलियुगात घेऊ नये ना. व स्वर्ग हा कुठे स्वर्ग व दुराचार हा कुठे दुराचार कुठे अग्निहोत्र कुठे कलियुग. गोडधोड खाता यावं यासाठी तू ह्या कर्मींचा वेष धारण केलेला आहेस असं मला वाटतं. आता सगळे प्रश्न सगळे संपले की हो यांचे. व्यास आणि जैमिनी मध्ये पडले. मंडण मिश्रांना समजवत आहेत श्राद्ध चालू आहे इतर आलेले आहेत सूक्ष्म रूपाने आणि तू भांडत बसलायस बरोबर नाही. यती येते किती गेलं तरी यतींना भिक्षा दे. त्यांनाही आपली चूक लक्षात आली. चूक लक्षात आल्यानंतर म्हणजे आचार्य आपण संन्यासी आहात आमच्याकडे अन्न भिक्षा घ्या. मी अन्न भिक्षेसाठी आलेलो नाहीये म्हणले वाद भिक्षा पाहिजे मला. बोल देता का सांगा. वाद भिक्षा पाहिजे म्हणल्यानंतर मंडळ मिश्र अजूनच आनंदित झाले. म्हणजे फार दिवस झाले म्हणले वादच वादाला चांगला प्रतिस्पर्धीच नव्हता म्हणले. बरं झालं तुम्ही आलात ते. आता पहिल्यांदा अन्न भिक्षा घ्या नंतर आपण वादविवाद करू म्हणले. काय कसं आहे हा जो वादविवाद जो आहे शास्त्रकारांनी तीन प्रकारचा वादविवाद सांगितलेला आहे. वाद जल्प आणि वितंडा. वाद म्हणजे काय तत्वभूतसो हो कथा वाद हा. तत्व जाणून घेण्याची इच्छा असणारे जे लोक असतात त्यांच्यात होणार जे संभाषण त्याला वाद असं म्हणतात. स्वपक्ष स्थापनापूर्वक परपक्ष निराकरण स्वतःच्या पक्षाची स्थापना करायची आणि दुसऱ्याच्या पक्षाचं निराकरण करायचं याला काय म्हणतात जल्प म्हणतात. आणि स्वपक्ष स्थापना ही ना आणि परपक्ष निराकरण स्वतःच्या पक्षाची स्थापनाच करायची नाही दुसऱ्याचा पक्ष खोडत राहायचं याला काय म्हणायचं वितंड. शास्त्रकारांनी सर्वात उत्तम वाद सांगितलेला क्रमांक दोन जल्प सांगितलेला आणि वितंडा सगळ्यात कनिष्ठ प्रकार सांगितलं. प्रश्न असा आहे की आचार्यांनी हा भाग कशा करता घेतला असेल. वितंडा करावी का आचार्यांच्या सारख्यांनी वितंडा करावी का. म्हणून काही जण हा वाद आचार्यांनी केलाच नाही असं मानतात. हे उगी नंतर घुसडलंय असं त्यांचं मत. कारण आपल्या डोळ्यासमोर अशी प्रतिमा आचार्य म्हणजे सोज्वळ चांगले छान मग त्यांनी असं करावं आपण म्हणतो की नाही. चोरांनी चोरी केली तरी हरकत नाही. पोलिसांनी त्यांना मारावं का. अरे पोलीस आहेच ते त्याच्याकरता. अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनी माणसं मारली मान्य. पोलिसांनी लष्कराने त्यांना मारावं का मानवाधिकारवाने.
कसं असतं, समोरच्याला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत उत्तर द्यावं लागतं की नाही? दोन प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वामी विवेकानंद बोटीतून परदेशात जात होते आणि तिथे एक पादरी होता. पादरी म्हणजे ख्रिश्चन धर्म प्रसारक. तो खूप निंदा करू लागला हिंदू धर्माची. यांनी मुद्दे खोडून काढायला सुरुवात केली. हा ऐकायला नसता यार. शेवटी यांनी सांगितलं, लक्षात ठेव म्हणजे आता जर तू बोलशील तर तुला उचलीन आणि समुद्रात फेकून देईन. थांबतोस की नाही सांग. विवेकानंदांचं ते शरीर वगैरे बघितल्यानंतर मग याचा तो सगळं बंद पडला. म्हणजे त्याला हीच जर भटा समजत जर असेल तर त्याला काय करणार का? दुसरा प्रसंग सांगतो. विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून 18व्या शतकाच्या शेवटी शेवटी एक आपले हिंदू धर्म प्रसारक होऊन गेले. ते ब्रह्मचारी होते, संन्यासी होते असं काही जण म्हणतात. मुंबईच्या तिथं ते आसपास असायचे आणि तिथं हे ख्रिश्चन धर्म प्रसारक यायचे, सगळ्या हिंदूंना एकत्रित करायचे आणि तिथं एक हे घेऊन यायचे, दगडी आपला देव घेऊन यायचे, एक समजा मूर्ती घेऊन यायची, सगळ्यांना बोलवायचे. बघा म्हणले, हा तुमचा देव, तुमचा देव दगडाचा असतो. म्हणले बघा म्हणले, आम्ही हा दगड उचलतो, हा देव उचलतो. आणि तो उचलायचे आणि कशात? समुद्रात टाकून द्यायचे. बघा म्हणले, तुमचा देव बुडला की नाही? म्हणले हो. मग देव बुडला त्याचे भक्त पण बुडणार म्हणले. मुकाट्याने आमच्या ख्रिश्चन धर्मात या. भलो त्यांनी हे केलं, अशा तऱ्हेने आणायला सुरुवात केली. विष्णुबुवा ब्रह्मचारी गेले तिथे. त्यांनी काय केलं, जाताना तो क्रूस नेला त्यांचा बरोबर, लाकडी क्रूस तो नेला. सगळ्यांना बोलवलं, इकडे या रे म्हणले. म्हणले काय? म्हणले हा ख्रिश्चनांचा देव आहे. म्हणले हो. हा लाकडाचा देव आहे. म्हणले हो. ओके ना. ते काय करायचे, लाकडी तुमचा देव दगडाचा तो बुडतो, तुमचे भक्त सुद्धा बुडणार, आमचा देव मात्र लाकडाचा तो तरतो आणि त्याच्याबरोबर भक्त पण तरतात. मग हे त्यांना सांगू लागले, इकडे अरे म्हणले. म्हणले काय? म्हणले देवाला भीती काय फक्त पाण्याचीच असती का? येताना पेट्रोल घेऊन यायचे. बघा म्हणले, दगडावर पेट्रोल टाकलं, दगड पेटला नाही, त्याचे भक्त पेटले नाही. आता हा म्हणले त्यांचा देव आहे लाकडाचा, पेट्रोल टाकलं, काडी लावली, काय झालं? देव पेटला बरोबर, त्याचे भक्त पण पेटले. वितंडा अशा पद्धतीने काही वेळेला करावा लागत असतो. आणि म्हणून हेत्वाभास प्रकरणाच्या सुरुवातीच ओळ आहे त्यांची, त्यांनी टाकली आहे बघा. अथ हेत्वाभास हा तत्वनिर्णय विजय प्रयोजकत्वान निरूप्यते. हेत्वाभास म्हणजे दोष, यांचं निरूपण कशा करता केलं? सर्वात पहिल्यांदा सांगितलं तत्वनिर्णय. पण काहींना तत्वनिर्णयात इंटरेस्टच नसतो, त्यांना मारामारीच पाहिजे असते. ठीक आहे, काय हरकत नाही या. आणि म्हणून आपण हिंदूंनी आता सावध झालं पाहिजे. अशा तऱ्हेने जर कोणी जर आपल्या विरुद्ध आक्षेप घेत जर असेल तर आपण तिथल्या तिथं त्याची नांगी तोडली पाहिजे. आणि अशा तऱ्हेने ते श्राद्ध वगैरे सगळं झालं. झाल्यानंतर आता वाद विवाद करायचा ठरला, मोठी सभा भरली. आणि सभा भरल्यानंतर इकडं एक आसन आचार्यांच्यासाठी, इकडं एक आसन मंडण मिश्रांच्यासाठी, सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी सगळं हे झालं. परंतु कुठलाही वाद करत असताना मध्यस्थ पाहिजे. आता मला सांगा, आचार्य आणि मंडण मिश्र यांचा वाद मध्यस्थ कोण होणार? सगळ्यांनी व्यासांना जैमिनींना यांना त्यांना प्रार्थना केली, याने दिलं, आम्ही नाही करत म्हणले. आता आली का पंचायत? म्हणले आता एक काम करू. म्हणले मंडणा, तुझी जी पत्नी आहे सरस्वती तीच फक्त हे कार्य करू शकते मध्यस्थीचा. म्हणजे बघा, त्या काळातल्या स्त्रिया सुद्धा किती शिकलेल्या होत्या. इंग्रज आले आणि इंग्रजांनी स्त्री शिक्षण सुरुवात केलं. हा जो खोटा इतिहास आपल्याला शिकवला जातो तो किती खोटा आहे हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं.
व्यास जैमिनी सुद्धा ज्या वादामध्ये मध्यस्थ म्हणून बसले नाहीत त्या वादाची मध्यस्थ कोण होती आहे? मंडण मिश्रांची पत्नी. काय तिचा अधिकार असेल बघा. पण एवढी विदुषी होती ती, नाही असं नाही. मग सगळ्यांनी तिला विनंती केली, तिने सांगितलं मी मध्यस्थी व्हायला तयार आहे, पण दुपारी 12 वाजल्यानंतर जेवण कोण देणार? बघा एवढी विद्वान विदुषी आहे. मंडण मिश्रांचं घर म्हणजे ऐश्वर संपन्न होत, पण घरातली कामं करण्यासाठी दुसरं कोणी नव्हतं बरं लक्षात ठेवा. पोळ्याला बाई लावलीये, झाडायला बाई लावलीये, पुसायला फरशा पुसायला बाई लावलीये. सगळं काम स्वतः दासींच्या कडून सरस्वती स्वतः करून घेत असे. त्याने सांगितलं स्वयंपाक कोण करणार? 12 वाजता तुम्ही उठताल आणि जेवायला बसताल, मी कसं जेवू घालायला कसं करू? काम करते म्हणले, तुमच्या दोघांच्या गळ्यात हार घालते, ज्याचा हार सुकेल तो परा. आणि त्या पद्धतीने म्हणतात दोघांच्या गळ्यात सरस्वतीने हार घातला आणि स्वयंपाकाला म्हणून ती आत निघून गेली. असं म्हणतात की 15 दिवस पर्यंत वाद होता. कर्मानेच मोक्ष मिळतो हा मीमांसकांचा सिद्धांत. अर्थात त्यांच्यामध्ये मोक्षाचं स्वरूप पण वेगळं आहे बरं लक्षात ठेव. सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती हे सगळ्यांच्यात सारखं आहे हे लक्षात ठेव. फक्त दुःख कशाला म्हणायचं, दुःखाची निवृत्ती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, त्याची प्राप्ती म्हणजे काय, याच्यात भेद आहे हे लक्षात ठेव. म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती या शब्दाचा अर्थ की एकदा ते दुःख संपलं की त्याच्या पुढे अत्यंत की पुन्हा त्या ठिकाणी दुःख भोगावं लागता का? मला आपल्या सुद्धा दुःखाची निवृत्ती होतीच की नाही? असं नाही. भयंकर उकडू लागलं, कूलर लावला, एसी लावला, गार वाटत की नाही? वाटत. छान वाटत, वाटत की नाही? वाटत. आणि अचानक बाहेर काही काम पडलं, बाहेर गेला, उन्हाचा झटका लागला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतं तिला. कसं आहे, मीमांसकांचं मत अशा प्रकारचं आहे की कर्माने मोक्षाची प्राप्ती होते, म्हणजे जे आपल्या जवळ नाही ते आपल्याला मिळवता येत. आचार्यांचं मत अशा प्रकारचं आहे की जे आपल्या जवळ आहे ते गेल्यासारखं वाटतं, मोक्षाची प्राप्ती म्हणजे ते पुन्हा मिळणे म्हणजे मोक्ष. अगदी त्याचं व्यावहारिक उदाहरण जर द्यायचं जर झालं तर आमच्या लहानपणी मामा के ऐनक म्हणून एक गोष्ट होती. घरातले आजोबा असतात, त्यांना चष्मा लागलेला असतो. चष्मा कुठं बाजूला काढून ठेवून द्यायचा, हरवेल किंवा सापडणार नाही म्हणून तो चष्मा ते आपल्या कपाळावर लावतात आणि हिंडतात. असा एक तासभर जातो, गेल्यानंतर आपण आपल्याच कपाळावर ठेवलेला आहे चष्मा हे तो विसरून जातात. घरभर हुडकतात, इकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, इकडं बघ, अशा तऱ्हेने हुडकत राहतात. आणि हुडकत राहिल्यानंतर त्यांची जी नात असते ती नात त्या ठिकाणी म्हणते आजोबा काय उडकताय? अगं काय करावं म्हणले गेले, तासभर झालं माझा चष्मा गेलाय, सापडत नाही. ती हसते, अहो आजोबा चष्मा गेलेला नाहीये, तुम्हीच तो वरती ठेवलेला आहे, बघा फक्त. आणि बघा म्हणल्यानंतर मग त्या ठिकाणी बघितल्यानंतर त्यांना तो चष्मा सापडतो. आता मला सांगा चष्मा सापडायला
चष्मा गेला होता का मला सांगा? नाही, गेल्यासारखा वाटला तो पुनश्च त्या ठिकाणी प्राप्त झाला असाच त्याचा अर्थ. त्याप्रमाणे आपण आपलं स्वरूप विसरलेलो असतो अज्ञानाने, आणि ज्ञानाने गुरूंच्या उपासनेने किंवा त्याची परंपरा अशी दिलेली आहे की निष्काम कर्म केल्याने चित्ताची शुद्धी होती. चित्त शुद्ध झाल्यानंतर उपासनेमध्ये मन लागतं, म्हणजेच भक्तीमध्ये गती प्राप्त होते. भक्तीने ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे जे आपल्याला गेल्यासारखं वाटतं तेच आपल्याला पुन्हा मिळाल्यासारखं वाटणं म्हणजे मोक्षप्राप्ती. असा त्याचा साधारणतः सारांश आहे. आणि अशा तऱ्हेने म्हणतात 15 दिवस पर्यंत वाद झाला. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आचार्यांनी जी मतं खोडली असं आपण म्हणतो, आचार्यांनी मतं खोडली या शब्दाचा अर्थ काय आहे आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे. मीमांसकांचं मत खोडलं याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की पूर्व मीमांसेमध्ये प्रतिपादित केलेली जी कर्म आहे त्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये आचार्यांनी फेरबदल केला असं नाही होऊ शकत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं समजा की परिस्तरण करायचं आहे, चार चार दर्भांनी परिस्तरण करायचं आहे असं समजून चाला. मग आचार्यांचं मत असं नाही 5 दर्भांनी करा. आचार्यांनी कर्माला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही हे आपण लक्षात ठेवलं. किंवा व्याकरणाचा त्यांनी सिद्धांत खोडला म्हणजे काय? व्याकरणकारांचा सिद्धांत खोडला याचा अर्थ व्याकरणकारांनी जी शब्द प्रक्रिया दिलेली आहे किंवा शब्दापासून ज्ञान होतं ही प्रक्रिया दिलेली आहे ती खोडली असं अजिबात नाही. फक्त शब्द ब्रह्म आणि त्याच्याने मोक्षाची प्राप्ती, त्यांचा वाद फक्त त्याच्याशी होता, मोक्षाशी होता, मोक्ष स्वरूप आणि मोक्षाची प्राप्ती कशाने होते बस या संबंधी होते. सांख्यांचं मत आचार्यांनी खोडलं म्हणजे काय? अर्थ एवढाच त्याच्यामधला की आचार्य पुरुष चेतन मानतात, प्रकृती कर्त्री मानतात, आणि दोन वेगळे वेगळे असं मानून पुरुषाच्या सान्निध्यात प्रकृती आली की ती प्रकृती पुढचं सगळं त्या ठिकाणी निर्माण करते याला फक्त त्यांचा विरोध आहे. दोन वेगळे कशाकरता मानता? काय गरज आहे? ब्रह्माचीच अचिंत्य अनिर्वचनीय अशा प्रकारची शक्ती म्हणजे जर प्रकृती जर मानली तर अद्वैताची पण हानी होत नाही आणि पुढची सगळी उपपत्ती पण व्यवस्थित लागते. आणि म्हणून पुढची सगळी उपपत्ती जी आहे ती आचार्यांनी जशीच्या तशी मान्य केलेली आहे. सांख्यांची तामस अहंकार, राजस अहंकार, सात्विक अहंकार, त्याच्यापासून मनाची, त्याच्यापासून राजस अहंकारापासून इंद्रियांची, त्याच्यापासून पंचतन्मात्रेची, त्या पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूतांची वगैरे ही सगळी उपपत्ती जी आहे ती पुढे जशीच्या तशी मान्य केली. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अद्वैतामध्ये अवस्था भेदाने कर्तृभेदाने ज्याप्रमाणे सगळ्या मतांचा समन्वय होतो त्याप्रमाणे अन्य कोणत्याही मतामध्ये सगळ्या मतांचा समन्वय होऊ शकत नाही हे आचार्यांनी मांडलेल्या सिद्धांताचं. तो आता श्रुतिसिद्ध सिद्धांत नाही असं नाही, हे वैशिष्ट्य. प्रश्न असा आहे की ब्रह्म जर अविकारी जर आहे तर विकार कसा होतो? त्यांचं मत एवढंच आहे त्याच्यामध्ये की विकार झाल्यासारखा आपल्याला जरी वाटत असला तरी मूळ त्याच्यामध्ये विकार होत नाही. त्या अचिंत्य अशा प्रकारच्या मायेच्या साह्याने तो विकार झाला असं आपल्याला वाटत. सुंदर अशा प्रकारचं प्रतिपादन केलं. 15 दिवसानंतर आचार्यांच्या गळ्यातला हार मात्र टवटवीत राहिला आणि मंडण मिश्रांच्या गळ्यातील हार मात्र सुकून गेला.
दररोज जेव्हा भोजनाची वेळ होत असे त्यावेळी सरस्वती येत असे आणि आपल्या पतीला म्हणत असे आपण भोजनाला चला आणि आचार्यांना म्हणत असे आचार्य आपण भिक्षेला चला, यतींना जेवायला चला असं कधी म्हणायचं नाही, बरं भिक्षेला चला असं म्हणायचं। पंधराव्या दिवशी हार सुकला, मंडण मिश्रांच्या गळ्यातला आचार्यांच्या गळ्यातला हार मात्र टवटवीत राहिला। सरस्वती आली आणि दोघांनाही म्हणली आपण दोघही भिक्षेला चला, कारण वाद करण्याच्या आधीच ठरलेलं होतं ज्याचा पराजय होईल त्याने दुसऱ्याचं मत स्वीकारायचं। आणि अशा तऱ्हेने म्हणतात मंडण मिश्रांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर सरस्वती आली आणि सरस्वती आल्यानंतर सरस्वतीने सांगितलं तुम्ही यांचा पराभव केलात पण माझा पराभव कुठे केला? शास्त्रकार काय सांगतात, पत्नी ही पतीचं अर्ध अंग असते, वाम भाग आहे, माझा पराभव करा, माझ्या बरोबर वाद करा। आचार्य म्हणले ये सरस्वतीने त्यांना कामशास्त्रातील प्रश्न विचारायला सुरुवात केली। आता यांना येत सगळं होतं परंतु ब्रह्मचर्यातून थेट संन्यास घेतलेला असल्या कारणाने उत्तर कशी देणार, यांनी सांगितलं एक महिन्यात तुला उत्तर देतो। तिथून निघाले, तिथं एक राजा होता अमरुक नावाचा, त्याचा मृत्यू झालेला। यांनी आपल्या पद्मपादाने सर्व शिष्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, माझ्या शरीराचं रक्षण करा, मी परकायात प्रवेश करतो आणि सगळा कामशास्त्राचा अनुभव घेतो। त्याप्रमाणे यांनी आपला देह तिथेच ठेवला, परकायात प्रवेश करून त्या अमरुक राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला। राजा मृत झाला म्हणून सर्वांना फार दुःख झालेलं होतं, पण राजा जिवंत झाल्याचं ऐकून सगळ्यांना आनंद झाला। 8 दिवस गेले 10 दिवस गेले 15 दिवस गेले, महिना होत आला, सगळ्यांच्या लक्षात आलं की पूर्वीचा राजा आणि आताचा राजा या जमीन आसमानाचा अंतर। प्रधान उतार होता, त्यांनी विचार केला की अरे दुसरा कोणतरी या देहात शिरलेला दिसतो। त्यांनी सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलं एक काम करा म्हणले, सगळीकडे जाऊन बघा आणि मृत शरीर जर असेल तर लगेच त्याला जाळा। त्याप्रमाणे सगळे सेवक इकडे तिकडे बघतायत तर काय, एका गुहेमध्ये आचार्यांचं शरीर घेऊन सगळे पद्मपादादी सर्व शिष्य त्या ठिकाणी बसले दिसले। सगळ्यांच्या गळ्याला भाले लावले, गप्पासा म्हणले आम्ही हे घेऊन जाणार आहोत। शरीर उचललं, चिता तयार केली, त्याच्यावर ठेवलं, पद्मपादाचार्य धावत धावत गेले। आचार्य आचार्य तुमच्या शरीराचा नाश होतोय, शरीराचा नाश जर झाला तर कायम या देहात अडकून पडावं लागेल। यांनी ताबडतोब त्या शरीराचा त्याग केला आणि आपल्या मूळ शरीरात प्रवेश केला। चिता धडधड धडधड पेटलेली होती, आता कोण वाचवणार या शरीराला अग्निपासून। श्रीमत पयोनिधी निकेतन चक्रपाणी भोगेंद्र भोग मणिरंजित पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंब। हे लक्ष्मी नृसिंह मला हात द्या, मला काढा यातून। लक्ष्मी नृसिंहांच्या कृपेने संपूर्ण अग्नी शांत झाला। आचार्य आले, सरस्वतीने बघितलं, सरस्वतीने सांगितलं मी पराभूत झाले, मी निघाले। त्याने सांगितलं वरती जायचं नाही, मग मी शृंगेरीला शारदा पीठाची स्थापना करणार आहे, तुला तिथं शारदांबा या स्वरूपाने राहावं लागेल। आणि म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी साक्षात सरस्वती निवास करते। आणि मग म्हणतात
मंडण मिश्रांना भगवान शंकराचार्यांनी दीक्षा दिली, त्यांचं नाव सुरेश्वराचार्य अशा प्रकारचं ठेवलं। हे जे सनंदन जे होते हे पद्मपादाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले। असं म्हणतात की एकदा साक्षात शंकराचार्य नदीच्या पलीकडे गेले आणि अलीकडे असणाऱ्या सनंदनांना हाक मारली, ताबडतोब निघून ये, पूर आलेला होता गंगेला, जायचं कसं, गुरुजींची आज्ञा, पोहता येत नव्हतं, निघाले सनंदन, पावलं टाकत निघाल्यानंतर भागीरथी गंगेने त्यांच्या खाली कमळ उभी केली, एक पाऊल टाकलं की एक कमळ, दुसरं पाऊल टाकलं की दुसरं कमळ, तिसरं पाऊल टाकलं की तिसरं कमळ, असं करत 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 पलीकडे गेले, म्हणून त्यांना पद्मपाद अशा प्रकारचा ती संज्ञा दिली, म्हणून ते पद्मपाद आचार्य। त्यानंतर त्यांच्या शिष्यामध्ये गिरी नावाचा एक मंदबुद्धी शिष्य होता, अतिशय मंदबुद्धी। आचार्यांचा पाठ चालायचा, आचार्यांचा एक नियम होता, गिरी आल्याशिवाय पाठ सुरुवात करायचा। पद्मपादाचार्यादी जे होते शिष्य ते सगळे अत्यंत प्रकांड पंडित होते, हुशार होते, त्यांना वाटायचं गुरुजी कशा करता थांबतात, त्याला कळत नाही काय नाही, एवी तवी आला काय ना आला काय। एकदा काय झालं, गिरी हा गुरुजींच्या छाट्या धुण्यासाठी म्हणून गेला, काहीतरी कारणाने उशीर झाला, वेळ टळून जाऊ लागली। पद्मपादाचार्य म्हणले गुरुजी वेळ झालेली आहे, आपण पाठ सुरू करा। त्याने नारे गिरीला येऊ दे, म्हणजे येवी तिवी येऊन उपयोग काय म्हणले त्याचा। आचार्य म्हणले नाही, तो आल्याशिवाय पाठ सुरू होणार नाही। आला कार्य म्हणले उशीर केलास, म्हणजे गुरुजी उशीर झाला, तुला याचा दंड भोगावा लागेल। गुरुजी जे सांगताल ते मी भोगायला तयार आहे, आज पाठ तू सांगायचा, माझ्या आसनावर बसायचं आणि या सगळ्यांना शिकवायचं। गुरुजींची आज्ञा, साष्टांग नमस्कार केला, गुरुजींनी फक्त हात ठेवला, हात ठेवल्याबरोबर चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराण, 64 कला एका क्षणात। विदिता अखिल शास्त्र सुधा जलधे, महितोपनिषत् कथितार्थ निधे, हृदये कलये विमलं शरणं, भवशंकर देशिक मे शरण। विदिता न मया विशदैक कला, न च किंचन कांचन मस्ति गुरु। हे तोटक नावाचं वृत्त आहे, भगवन नुदधौ मृति जन्म जले, सुख दुख झषे पतितं व्यथितं, उपया शरणागत मुद्धर मानुषाध्युपसन्न मनन्यगत। आचार्य मृति जन्म जले उदघव, जन्म मरण रूपी जल असणाऱ्या या संसार रूपी समुद्रामध्ये ज्यात सुख आणि दुःख रूपी महाभयंकर मासे मगरी आहेत, याच्यामध्ये मी पडलेलो आहे, मी आपल्याला शरण आलेलो आहे, आपण माझा उद्धार करा। गिरींच्या मुखातलं ते संपूर्ण वेदांत सार असणार स्तोत्र ऐकलं, सगळे आश्चर्यचकित झाले। आचार्यांनी सांगितलं ठीक आहे, म्हणले तू तोटक नावाच्या वृत्तामध्ये माझी स्तुती केलीस, संपूर्ण वेदांत प्रकट केलास, आजपासून तुझं नाव तोटकाचार्य होईल, त्याला आशीर्वाद दिला। आचार्य एकदा मुकाम्बिका नावाच्या क्षेत्रात गेले। मागच्या वर्षी आम्ही याच दिवसामध्ये मुकाम्बिका क्षेत्रात होतो, भगवतीचं खूप अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे। तिथं एक ब्राह्मण राहत होता प्रभाकर नावाचा, त्याला 13 वर्षाचा मुलगा होता, जन्माला आल्यापासून तो जड, बोलायचा नाही काही नाही, काय करावं काय करावं काय करावं,
मुकाम्बिका क्षेत्रामध्ये भगवान श्री शंकराचार्य जेव्हा आले सगळ्यांनी सांगितलं एक काम कर म्हणले प्रभाकरा अरे तुझ्या मुलाला नेऊन दाखव तिथं आचार्यांच्या आशीर्वादाने कदाचित त्याच्यामध्ये फरक पडेल ठीक आहे म्हणजे आपल्या मुलाला घेऊन गेला साष्टांग नमस्कार केला मुलाने आचार्याने प्रश्न केला कस्वम यांनी उत्तर दिलं निमित्तं मनश्चक्षुरादि प्रवृत्तौ निरस्ताखिलोपाधिराकाश कल्पः रविर्लोकचेष्टा निमित्तं यथाया सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा आचार्य मन चक्षुरादिक इंद्रियांच्या प्रवृत्तीला निमित्त कारण असणारा ज्याप्रमाणे जगाची प्रवृत्तीसाठी रवी म्हणजे सूर्य हा निमित्त कारण असतो सूर्योदय झाला की आपण संध्या करतो म्हणजे संध्या करण्याला कोण कारण आहे सूर्य बरोबर मग संध्या एखाद्याने जर संध्या केली तर त्याचं पुण्य सूर्याला लागतं का आणि एखाद्याने संध्या केली नाही त्याचं पातक लागतं का का तो फक्त निमित्त आहे त्याच्याने सगळं होतं पण त्याच्याने जे निर्माण झालेलं आहे त्याचा कोणताही लेप मात्र याला लागत नाही यस्य नाहं कुतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान नहंती न निबध्यते याच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही जो कुठेही लिप्त नाही त्याने काहीही जरी केलं तरी त्याला कोणत्याही प्रकारचं सुख दुःख पाप पुण्य स्पर्श करत नाही म्हणून शास्त्रकार सांगतात आचार्य अशा प्रकारचा जो नित्योपलब्धी स्वरूपो हमात्मा नित्य ज्ञान स्वरूप आत्मा म्हणजे मी आहे हे शब्द ऐकले प्रभाकरांना सांगितलं हे पोरग तुमच्या कामाचं नाही याला माझ्याकडे द्या तुम्हाला दुसरं पोरग होईल त्याच्याने तुम्ही संसार करा बाळा हातामध्ये आवळा ज्याप्रमाणे सगळीकडून स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे तू ह्या 12 श्लोकांनी संपूर्ण वेदांत स्पष्ट करून दाखवलास म्हणून तुझं नाव आजपासून हस्ता मलक अशा प्रकारचं पडेल म्हणून आपली जी परंपरा जी आहे ती सुरुवात कुठून आहे 2 श्लोक आहेत त्याचे सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम शंकरापासून सुरुवात झालेली शंकराचार्य मध्ये असलेली आणि आमच्या आचार्यापर्यंत असलेली अशा गुरु परंपरेला मी वंदन करतो असा एक श्लोक आहे आणि दुसरा श्लोक म्हणजे नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महांतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्म पादंच हस्तामलकंच शिष्यं तंत्रोटकं वार्तिककार मन्यान अस्मद गुरून संततमानतोस्मी नारायणं शंकराचे पहिले शिष्य म्हणजे नारायण विष्णू त्यांचे शिष्य ब्रह्मा त्यांचे वसिष्ठ त्यांचे शक्ती त्यांचे पराशर त्यांचे व्यास त्यांचे शिष्य शुक त्यांचे शिष्य गौडपाद त्यांचे शिष्य गोविंद यती त्यांचे शिष्य श्री शंकराचार्य आणि त्यांचे 4 शिष्य सुरेश्वराचार्य पद्मपादाचार्य हस्तामलकाचार्य आणि तोटकाचार्य एकदा प्रसंग अशा प्रकारचा झाला की ह्या सगळ्या शिष्यांनी आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रंथ पण लिहिलेले आहेत बरं लक्षात ठेवा एकदा प्रसंग अशा प्रकारचा झाला की पद्मपाद आचार्यांना तीर्थयात्रा करण्याची बुद्धी झाली तीर्थयात्रेला निघाले बरोबर त्यांनी पंचपादिका नावाचा त्यांचा ग्रंथ घेतलेला आपल्या मामांच्याकडे आहे
मामा होते पूर्व मीमांसक, त्यांना तो ग्रंथ दाखवला. मामांनी बघितलं, अरे म्हणलं ह्याने सगळं आपल्या मतांचं खंडन केलेलं आहे, हा ग्रंथ येता उपयोगाचा नाही जगामध्ये. आता ग्रंथच नष्ट तर करायचा पण आपल्यावर आळ तर येऊ द्यायचं नाही. या शहाण्याने काय करावं, आपलं घर पेटवून दिलं. घर जळालं त्याच्याबरोबर तो ग्रंथ पण नष्ट झाला. मोठ्याने रडू लागले पद्मपादा, काय सांगावं, अरे घर जळालं त्याच्याबरोबर तुझा ग्रंथ पण जळाला. त्याला मामा काही काळजी करू नका, मला सगळा ग्रंथ आठवतोय, मी पुन्हा लिहून काढीन. आता आली का पंचम, तेलही गेलं तूपही गेलं. हा मामा म्हणजे आपशकुनी होता, साधा सुद्धा नव्हता. त्याने काय केलं, पद्मपादाचार्यांना विष घातलं, त्यांची बुद्धी सगळी हे होऊन गेली, एकदम खलास होऊन गेली. आता काय करावं, आचार्यांच्याकडे आले. आचार्यांनी सांगितलं, हे सगळे तुझ्या मामांचे प्रताप आहे, काही काळजी करू नकोस म्हणले. तू एकदा मला वाचून दाखवला होतास म्हणले ग्रंथ, बस म्हणलेले आहे. तीन दिवस हे लिहून घ्यायला बसले, यांनी सगळा ग्रंथ जसाच्या तसा पुन्हा सांगितला. काय आचार्यांचं ज्ञान असेल. ठिकठिकाणी मठांची स्थापना केली. एकदा अचानक सगळ्या शिष्यांना शिकवत असताना डोळ्यातून अश्रू आले. अश्रू आल्यानंतर शिष्यांनी विचारलं, आचार्य काय झालं आपल्याला, माझी आई माझी आठवण काढते, तिचा शेवटचा काळ आलेला, आर्यांबाचा शेवटचा काळ आलेला होता. शंकर शंकर क्षीण वाणीने उच्चारत होते. तिथून निघाले एका क्षणात आईकडे हजर. आई बघ तुझा बाल शंकर आलेला आहे. बघितलं, बाळा केवढा मोठा झालास रे. आई काही काळजी करू नकोस, काय पाहिजे, काही नाही रे म्हणले. बोल मी तुला मोक्ष देतो म्हणले. तुझा मोक्ष तुझ्या तुला लखला भाऊ म्हणले. मला निर्गुणाची अपेक्षा नाहीये, मला सगुण पाहिजे म्हणले. असं ठीक आहे, ठीक आहे. ध्यायेन नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं. शंकर साक्षात हातात त्रिशूळ डमरू घेऊन हजर आईला नेण्यासाठी. त्यांनी बघितलं, यांच्या बरोबर जायचं नाही म्हणले मला, का माझ्या कृष्णाबरोबर मला जायचं. असं शंकरजींना साष्टांग नमस्कार केला, म्हणले आपण आले तसेच. आणि मग भगवान श्री कृष्णांची सुंदर अशा प्रकारची स्तुती केली. श्रिया श्रेष्ठो विष्णू स्थिरचर गुरुर्वेद विषयो धियाम साक्षी शुद्धो हरिरसुर हंताम जनजनः गदी शंखी चक्री विवल विमल वनमाली स्थिर रुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णो क्षिविषयः. माझ्या समोर या स्तुती केल्यानंतर इति हरिरखिलात्माराधित शंकरेण श्रुती विशद गुणोसो मातृ मोक्षार्थमाद्या. आईच्या मोक्षासाठी साक्षात भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी प्रकट करते. यतिवर निकटे श्री युक्ताविर्बभूव स्वगुण वृत उदार शंख चक्राब्ज हस्त. आचार्य तुमच्या आईला नेण्यासाठी मी आले. आई जायचं ना यांच्या बरोबर म्हणले. शरीराचा तिथेच त्याग केला. आई गेली. आता प्रश्न होता, दहा संस्कार करायचा. सगळ्यांना बोलवलं, म्हणजे मला दहा करायचा, म्हणजे संन्याशीने अग्नीला स्पर्श करायचा नाही. म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी आईला वचन दिलेलं आहे तुझा दहा संस्कार अंतिम संस्कार मी करीन. म्हणजे अविधिकृत्य तुम्ही करू नका. आचार्य आहे, साक्षात शंकराचा अवतार आहे, हे सगळे निघून गेले. ब्राह्मणाचे पाय पवित्र असतात, डोकं विचित्र असतात.
निघून गेले. शेवटी आचार्यांनी सगळी चिता एकत्रित केली आणि स्वतःच्या हाताने अग्नि त्या ठिकाणी दिला. अशा प्रकारचा वर्णन. आकाशवाणी झाली, तुम्ही आचार्यांचा अपमान केला, आजपासून तुमचे सर्व दाह संस्कार तुमच्या अंगणात होतील, तुमच्या परसात होतील म्हणून शाप दिला. म्हणून त्या नंबुदरी ब्राह्मणांचे अंतिम संस्कार जे ते परसात होतात, स्मशानात जाण्याची त्यांना परवानगी नाही. आणि मग प्रश्न अशा प्रकारचा आला की आचार्यांच्यावर अभिनव गुप्त म्हणून होऊन गेला, त्यांनी भगंदरचा प्रयोग केला. आचार्यांना भगंदर झाला. पद्मपादाचार्यांनी त्या भगंदराचा आपल्या तपश्चर्याच्या साह्याने नाश केला आणि सर्वजण आले. आचार्यांना सांगितलं की तुम्ही सर्वज्ञ पीठावर आरोहण करा. काश्मीर मध्ये शारदा पीठ आहे, आज सुद्धा ते आहे. बरं, दुर्दैव अशा प्रकारचं आहे की ते शारदा पीठ सध्या बंद आहे. मला वाटतं पुन्हा आता आपले पंतप्रधानानंतर त्यांनी चालू केलंय की काही मध्ये मी ऐकलं होतं काही. असं म्हणतात की त्याला चार दार आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. त्याच्यातली तीन दार उघडी होती, दक्षिणेकडचं दार मात्र बंद होतं. याचं कारण असं की दक्षिणेकडून कोणीच आलेलं नव्हतं त्या ठिकाणी सर्वज्ञ पीठावर आरोहण करण्याचं. आचार्य गेले, तुमची परीक्षा होईल, त्या परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्ही सर्वज्ञ पीठावर आरूढ होता. ठीक आहे, त्या त्या क्षेत्रातले मोठे मोठे पंडित आले, सर्वांनी परीक्षा घेतली. आचार्याने सगळ्यांची उत्तरं दिली. सर्वज्ञ पीठावर आरोहण करणार ही दंतकथा आहे, अर्थात उल्लेख नाही आहे त्याचा. असं म्हणतात की एक चांभार आला आणि त्याने आचार्यांना प्रश्न केला, का म्हणले तुम्ही सर्वज्ञ आहात ना? म्हणले हो, ती माझी चप्पल फाटली, शिवून दाखवा बरं. सर्वज्ञ म्हणल्यानंतर सगळं आलं पाहिजे का नाही? चप्पल शिवता आली पाहिजे का नाही? त्याच्या सर्वज्ञ कसं म्हणताय? आचार्य म्हणले शिवतो. चप्पल घेतली, त्या चप्पलीला शिवण्यासाठी ती सुई असते, मोठी सुई असते, त्याच्यामध्ये तो दोरा असतो, ओवायचा असतो, तो ओला त्यांनी आणि तो घेतला आणि तो असा आपल्या नाकावरून फिरवलं म्हणे ती सुई. कारण चांभारांच्या ती पद्धत आहे म्हणे की सुरुवात करत असताना ती सुई पहिल्यांदा नाकावरून फिरवायची. ते बघितलं चांभाराने साष्टांग नमस्कार केला नाही म्हणजे बरोबर आहे. असं दंतकथा. आचार्याने सर्वज्ञ पीठावर आरोहण केलं. बदरीनाथ, जगन्नाथपुरी, बारावती, शृंगेरी असे चार मठ स्थापन केले आणि बरोबर 32व्या वर्षी कैलास पर्वताच्या ठिकाणी जाऊन आपल्या मूळ स्वरूपात आचार्य शंकर स्वरूपात त्या ठिकाणी विराजमान. आचार्यांचं चरित्र अत्यंत गोड आहे, सुंदर आहे, किती सांगावं तितकं कमी आहे. प्रत्येकाला मर्यादा असतात. हा जो आचार्य चरित्राचा जो योग आला, खरोखर ही चांगली घटना आहे. आमचे विद्यार्थी आहेत अमोल नळेगावकर म्हणून, अत्यंत सुंदर कथाकार आहेत, त्यानंतर साहित्याची फार चांगली जाणकारी आहे. एक त्यांनी महाकाव्य पण लिहिलेलं आहे मराठीमध्ये, आता सध्या एक सुंदर कादंबरी पण लिहित आहेत. त्यांच्या ओळखीचे आळंदीचे कोमल सुर्वे नावाची एक 20-22 वर्षाची तरुणी आहे, नर्सचं काम करते, साधा फार मोठे अगदी काही प्रख्यात वगैरे आहे अशातला भाग नाही, पण आपल्या धर्माविषयीची त्यांची तळमळ आणि म्हणून त्यांनी हे ज्ञानाई नावाचं सुंदर काय नाव अप्रतिम आहे बघा, त्याच्यावर ते पेज काढलं आणि त्या माध्यमातून सद्धर्म, सद्वासना, सद्विचार, सत्संस्कार, प्रसार प्रचार करण्याचं कार्य या ठिकाणी करतायत ते. वस्तुत आचार्यांचं चरित्र सांगण्यासाठी माझ्यापेक्षा विद्वान माणसं असणं आवश्यक होतं. आचार्य चरित्राला पूर्णपणे मी न्याय देऊ शकलो नाही, पण तरी सुद्धा आचार्यांचं चरित्र सांगणं म्हणजे आपली बुद्धीची शुद्धता करणं.
आपल्या या महाराष्ट्रामध्ये आमचे तुकाराम चिंचणीकर आहेत, जे सच्चिदानंद शेवडे आहेत, त्यांचं खूप मोठं हिंदू धर्म प्रसार प्रचारासाठी फार मोठं चांगलं कार्य चालतं. आमचे चारुदत्त आभळे पण आहेत, कीर्तनाच्या माध्यमातून सगळीकडे प्रसार प्रचार करतात. अन्यान्य आमचे काही विद्यार्थी आहेत, आमच्या विद्यार्थ्यांचे काही मित्र आहेत, ते सुद्धा काही असं फेसबुक वगैरे चालवतात, त्या माध्यमातून त्यांचं सुद्धा काही काही चाललेलं असतं. ही धर्मयात्रा आहे, या धर्मयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्य लागतं, आणि ती ते पुण्य माझ्या हातून घडलं याला सर्वस्वी आचार्यांचे आशीर्वाद. कारण माझं जे शिक्षण झालेलं आहे ते मूळ आचार्यांच्या मठात झालेलं आहे. आपल्या या महाराष्ट्रावर सातारच्या शंकराचार्य मठाचे फार मोठे उपकार आहे. जेरे स्वामी म्हणून तिथं फार मोठे शंकराचार्य होऊन गेले, त्यांची पुस्तकं आज सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रवृत्ती धर्म, निवृत्ती धर्म, अध्यात्मविद्या सिद्धांत सार, अध्यात्मविद्या प्रदीप, त्यानंतर स्त्री धर्म, एवढंच कशाला, राजनीतीवर लिहिलेलं एकमेव मराठी पुस्तक जर कोणतं असेल तर ते शंकराचार्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो. ही सगळी धर्मयात्रा आहे, आणि त्या धर्मयात्रेच्या निमित्ताने ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत, आणि भगवती आपल्या सर्वांच्यावर अशीच प्रकारची दया दाखवो, आणि आपल्या हातून धर्मकार्य हो. हिंदू धर्म हा सर्व जगामध्ये पुनश्च पूर्वीच्या तेजाने झळकू लागो, हीच श्री भगवतीच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा श्री भगवतीच्या चरणी समर्पित करू. मत्समपातकी नास्ति पापग्नी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. जगदम्ब 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 नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम् गोपाल कृष्ण भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ